वाहन चालवताना मोबाईल वापरण्यावर बंदी आहे, तरीही वाहन चालकांकडून त्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जात आहे, यातूनच अपघाताचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूर वाहतूक शाखा ॲक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. सोलापूर वाहतूक शाखेच्या वतीने वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवणे आणि ट्रिपल सीट आढळल्यास कारवाई केली जात आहे. CCTV कॅमेरा आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने दुचाकी सुरू ठेवून मोबाईलवर बोलणारे 58 जण, ट्रिपल सीट 27 जण अशा 89 जणांवर ई चलनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वाहतूक शाखेच्या उत्तर दक्षिण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात वाहतुकींच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ही कारवाई कायमस्वरूपी चालणार आहे, त्यामुळे आतापर्यंत 1088 कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कारवाई दरम्यान जवळपास 25 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलत आहे. सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार मोबाईलवर बोलत दुचाकी चालवल्यास 1000 रुपये, चारचाकी वाहन चालकाला 2000 रुपये तर अन्य वाहन चालकाला 4000 रुपये दंड आकारण्याचा नियम आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.